बोटाच्या एका स्पर्शाने संबंध जगातील घडामोडी व दिग्गजांच्या प्रतिक्रिया पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्ह हे ॲप डाउनलोड करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। आपल्याकडे यापूर्वी विमानतळ पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल होता 252 त्यातला एक आरोपी यांना ताबीजात सुद्धा मिळाले। ते शस्त्र ताब्यात घेतलेले ज्यांनी ते शस्त्र मिळवले ते आरोपी सुद्धा आपण ताब्यात घेत आहोत घेतलेले गेल्या एक वर्षाचा आणि मागच्या 5 वर्षाचा आम्ही आढावा घेतला। तीन चार आरोपी आहेत जे वारंवार क्षेत्र विक्रीचे काम करतात त्यांच्यावर आम्ही लक्ष ठेवतो आहेत। मध्य प्रदेश चोपडा चोपड्याच्यावर भरणपूर भाग आहे महाराष्ट्राच्या तिथे जळगाव जिल्ह्यात चोपडा पोलीस स्टेशन त्याच्या पलीकडे भरणपूर आहे उमरजी एक गाव आहे शिवाय मध्य प्रदेश आहे युपीकडनं करून त्या ठिकाणी क्षेत्र तयार होऊन येतात अशी माहिती आहे। अनेक गुन्ह्यात आरोपी 19 वर्षाचे आहेत आणि काही अल्कोहोल सुद्धा आहेत आणि अशा लोकांना खट्टे असतात आणि ते सभा चालू होतात पोलिसांकडे क्षेत्र सुरू आहेत सुरू आहे सर पोरं खट्टे चालवतात हवा करतात नशेत निर्माण करतात पुन्हा बघितलं ना याच्यात काय झालं व्हायला पाहिजे यामध्ये काय व्हायला पाहिजे सीआरपीसी आणि आयपीसी प्लेयर तरतुदी आहे त्याचा अवलंबन करून बळाचा वापर गरज असेल तेव्हा आणि दरेक निश्चित करतो या रेंजच्या शहरामधले विविध गुन्हेगारी टोळ्या आहेत डी गँग त्यानंतर केबी गँग त्यातले ते सदस्य आहेत त्यांच्याकडे आपण तपास केला आणि यांच्या फरार आरोपींच्या शोधासाठी पथक गठीत करण्यात आलेलं होतं। ते यात 7 आरोपी ताब्यात घेण्यात आलेले आहेत यात लक्की मोरे विकी ठाकूर आणि त्यांचे 5 साथीदार यांना ताब्यात घेतले। त्यांचं पूर्व चारित्र्य पूर्वी जर गुन्हेगारी रेकॉर्ड पडताळणी करून आगामी काळामध्ये मोठ्यासाठी करण्यात ताज्या घडामोडी पाहण्यासाठी राजमुद्रा न्यूज लाईव्हला सबस्क्राईब करा बेल आयकॉन